तुम्ही आता बघू शकता की मी शॉपवर आलेलो आहे आणि शॉपवर आल्यानंतर शॉपची अवस्था थोडी बिकट आहे तर सगळ्यात पहिले आपण शॉपची थोडीशी सिटिंग करूया झाडूबोचा करून झालेला आहे आणि देवपूजा पण करून झालेली आहे तर थोडीशी जी सेटिंग बिघडलेली आहे ती आपण आज करूया आणि त्याच्यासोबत थोडीशी मस्ती पण तत्पूर्वी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या लाडक्या यूट्यूब चॅनल शॉपिंग चॅनल व्हिडिओमध्ये तर आजचा आपला दिवस बघूया कसा जाणार आहेत किती कस्टमर येतात किती कस्टमर घेऊन जातात बिझनेस कितीचा होतो या सगळ्या गोष्टींचा आज आपण पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला मजा येईल तर मित्रांनो आजचं जे आपण काम करणार आहोत काम ते कामाची कशी रूपरेषा असेल आणि आजचा दिवस आपण कसा घालवणार ते तुम्हाला दाखवतोच तर कस्टमर ते तर हे करू आणि कामही करू त्याच्यासोबत कस्टमर कशाप्रकारे कस्ट क मी करतो आणि ते कस्टमर कसे मटेरियल घेऊन जातात आणि किती आनंदाने घेऊन जातात ते तुम्हाला दाखवतं तत्पूर्वी बघा हा आपला बसायचा टेबल हा सगळा सेटअप इथे मी आता मॉनिटर घेणार मॉनिटर घेतल्यानंतर आपलं जे आहे ते वेबसिरीज चालू आहे ती वेबसिरीज चालू ठेवणार आणि महाराजांना तुम्ही बघू शकता महाराजांची पूजा वगैरे झालेली आहे आणि आजचं आपली हे काम आहे हा काम कसं करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं सांगतो मी हा जो माल कमी झालेला आहे त्यात माल आता ऑर्डर टाकलेली आहे तो माल येऊन जाणार येऊन झाल्यानंतर त्याची व्हिडिओ पर्सनल तुम्हाला चॅनलवर मिळून जाणार पण हा जो शर्टचा जो माल कमी आहे कमी असल्यामुळे तो शर्ट आहे ते जीन्सच्या ठिकाणी ठेवले जाणार आता आणि या जीन्स जे आहेत ते खूप प्रमाणात असल्यामुळे त्यासमोर इथे या रॅकमध्ये येणार आणि जेव्हा मटेरियल आपलं येणार तेव्हा मग परत शर्ट शर्टच्या जागे येतील आणि जीन्स जीन्सच्या जागे येतील आणि ती सेटिंग कशाप्रकारे मी करतो आहे ते याच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याचप्रमाणे जर की कस्टमर तर ते कस्टमर कशा घेऊन जातात त्यांना मी कसं शर्ट वगैरे देतो की पॅन्ट देतो ते कसे चॉईस करतात ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवतो तुम्हाला तर मी सेटअप करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळामध्ये बघा आता बघू शकता हे शर्ट असे इकडे लावून घेतलेत इथे डबल एक्सेल येतील वरती स्मॉल इथे मीडियम एल एक्सेल आणि खाली डबल एक्सेल तर या जीन्स इकडे घेतलेले आहेत तर जीन्सचं बघा कसं ट्रावजरवर लावलेत खाली जीन्स पूर्ण तीसची लाईन येणार इथं बत्तीसची लाईन इथे खाली आला इथं चौतीस इथे छत्तीस अडतीस आणि हे जे शर्ट आहेत ते विचार करतो आहे मी इथे समोर लावावं या इथे या इथे समोर लावून घ्यायचं तिथं लावल्यानंतर बाजूचा कोपरा असंच पूर्ण खाली ठेवायचं आणि इथे जो राहील एक रॅक ही जी खाली राहील या रॅकमध्ये आपण टाकूया हे जे जीन्स आहेत आणि याच्यामधले जीन्स त्या जीन्स इकडे भरूया म्हणजे दुकान पूर्ण सजलेलं वाटेल आता तुम्हाला एक आयडिया आली असेल मी काय करतो जी ते इकडचं काढून घेतलं पूर्ण ही एक जीन्स जे राहील ते कोपऱ्यात तुम्हाला बोललेलो इथं जागा राहील या कोपऱ्यामध्ये तिथे टाकून जाईल ही पूर्ण आता हे पण काढून घेतो आणि या जीन्स इकडं समोर लावतो वरती ट्राउजर खाली जीन्स खालचा एक रॅक खाली ठेवून दिला म्हणजे जेणेकरून जी धूळ वगैरे लागते ती लागणार नाही तर आता एवढं केलं आहे बाकी आता थोडंसं पूर्ण केल्यानंतर ते पण एक थोडं तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आता बघा हे दोन खाली झालेत इथे छत्तीस ये येणार इथे अडतीस येणार त्याचप्रमाणे बघा ही स्मॉलची वरची लाईन लावून झालेली आहे त्याच्यानंतर ही मिडियमची लाईन आता ही जी दाखवतो ती एलची लाईन त्याच्या खाली एक्सेल आणि त्याच्याच खाली येणार डबल एक्सेलची लाईन तर हे आज मी पूर्ण करून घेतलेलं आहे आणि आता हे जीन्स हे ट्राउजरचे चला लावून झालेले आहेत आता हे छत्तीस आणि त्या अडतीस त्या दोन्ही मिळून घेणार ते इकडे लावणार एक छत्तीसमध्ये एक अडतीसमध्ये अशा प्रकारे सेटिंग करणार आहे आता जे शर्ट राहिले आहेत ते शर्ट हे इथे येणार ही जीन्स आणि त्या जीन्स आहेत यावल्या ते शर्टच्या जागी येणार म्हणजे एक काउंटर आणि हा दोन काउंटर ते दोन्ही खाली होऊन जातील याच्यामुळे काय होईल हा जो आपला शॉप आहे तो पूर्ण असं भरलेला वाटतं आता बघा इकडे शर्ट बघा हे पूर्ण भरलेले वाटतात अशा प्रकारे आपण सेटिंग करायची असते तर घेतो मी करून हे पण करून घेतो इकडचं इकडं लावून घेतो आणि ते लावून झाल्यानंतर मग तुम्हाला एकदा परत दाखवतो आता ही जी सेटिंग तुम्ही बोलाल की ही सेटिंग केलेली आहे का ही कशी दिसते पुढे मागे दिसते पण हे मी फक्त जागे एक जागेवर लावण्यासाठी अरेंज केलेले ते झाल्याच्यानंतर मग त्याच्यानंतर मी परत एकदा पुन्हा ती व्यवस्थित रीतसर सेटिंग करणार आहे तर असं समजू नका तुम्ही की मी सेटिंग केलेलं नाही आहे फक्त इकडचं तिकडे ठेवलेलं आहे ते ठेवलेलं आहे याच्यासाठी की दुकानात पसार नको याला कस्टमर आल्यानंतर त्यांना व्यवस्थित दाखवायला भेटेल त्यासाठी ते असं मी व्यवस्थित ठेवलेलं आहे फक्त जसं की तुम्ही बघू शकता इथे जे दोन रॅक होत्या त्या मी भरून घेतलेले आहेत दोन्हीचे दोन्ही रॅक बघा भरून घेतलेले आहेत लावून टाकल्या इकडे जीन्स आणि ट्राउजर सगळ्या तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडतीसच्या साईजनुसार लावलेले आहेत आता या जे शर्ट जे बा ला इथं समोर आहेत ते शर्ट आता आप आपण ह्या राजकारणात लावणार आणि याच्यात थोडेसे भरणार आणि हे जे ट्राउजर सॉरी हे जे जीन्स आहेत आणि या जीन्स ते इकडे लावायच्यात बघा मित्रांनो इथे जीन्स लावून घेतल्या हे खाली केलं हे शर्टनंतर लावून घेईन तिकडे आणि त्याच्यानंतर बघा हे शर्ट इथं लावून घेतलं आहे खालची लाईन खाली ठेवून दिली आहे आता इथंच थोडंसं शर्ट ॲडजस्ट करेन हे पूर्ण लावून झालेलं आहे बघू शकता आता सध्या असेच लावून घेतलेत नंतर मग सेटिंग व्यवस्थित करेन हे शर्ट झाले इकडे तर आता थोडासा लंच टाईम केलं आहे या जेवायला तुम्ही पण बघा कोबीची भाजी आहे चपाती त्याच्यासोबत आपलं भजी आणलेत कांदा भजी आणि एक लिटर ताक आणि त्याच्यासोबत आपली वेबसिरीज चालूच आहे तर जेवून घेतो मी आणि जेवून घेतल्यानंतर मग तुम्हाला परत जी राहिलेली बाकीची आहे तर ते पण दाखवतो आणि त्याच्यासोबत अजूनपर्यंत काही कस्टमर आले नाही कारण तीन ते चार वाजेपर्यंत कोण कस्टमर सकाळचे नसतातच आणि त्यात पण आता पावसाचे सीझन असल्यामुळे कोण लवकर घरच्या बाहेर निघत नाही पण चारच्यानंतर दोन तीन कस्टमर जर येतील आणि ते आल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो तर मी जेवून घेतो आणि नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी आत्ता जस्ट एक कस्टमर येऊन गेले त्यांनी दोन शर्ट दोन ट्राउझर सॉरी दोन शर्ट एक ट्राउझर आणि दोन जीन्स असं घेऊन गे गेलं त्यांचं मी शूट करून दाखवणार होता पण कसं आहे प्रत्येकाची एक प्रायवसी असते त्याच्यामुळे ते दाखवू नाही शकलो मी नेक्स्ट टाईम जर कोणतं कस्टमर मला बोललं की आमची व्हिडिओ दाखवा तर मी ती नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन त्याच्यामध्ये आणि तुम्हाला मी दाखवत आता अर्धवटीची दुकान झालेलं आहे सेटिंग जी झालेली आहे ती दाखवतो त्याच्यानंतर मग कोणते कस्टमर झाले तर मग ते पण तुम्हाला सांगतो हे बघा जीन्स लावून झाले खाली राहिले इकडे जीन्स या जीन्स त्याच्यानंतर हे शर्ट लावलेले आहेत त्यातलाच एक शर्ट गेला हा इकडे एक पीस बाकी आहे तो पण ठेवून देतो आत्ताच जस्ट एक कस्टमर येऊन गेले त्यांनी घेतला बन, तर त्याच्यामुळे कटिंग पण बंद करायची राहिली आता किती वाजले आहेत तुम्ही बघू शकता सहा वाजून अठ्ठावीस मिनटे यातला एक शर्ट गेला आता सेटिंग आता व्यवस्थित करायची बोलतो उद्या आणि हा थोडासा कस्टमर झाल्याच्यानंतर नंतर जो पुठ्ठा वगैरे राहतो होतो प्लास्टिक तर अजून दाखवतो जे काही कस्टमर होतील ते थोडा नाश्ता वगैरे करून घेतला चाय वगैरे झाला आणि बाकी जे आहेत ते चालू आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या आजच्या पूर्ण दिवसामध्ये एकच कस्टमर झालेला आहे आणि तो कस्टमर घेऊन गेला तर आता मी उशीर झालेला आहे म्हणजे वेळ झालेला आहे बंद करायला तर आता डी एस आर म्हणजे जो डेली सेल पडे आहे तो भरतो स्टॅच्यू वगैरे जे बाहेर ठेवलेले आहेत ते आतमध्ये घेतो आणि त्यानंतर दुकान बंद करून जातो आजच्यासाठी या जा व्हिडिओमध्ये बस एवढंच भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर तोपर्यंत तुम्ही एकदम मजेत राहा आजच्या व्हिडिओला मी इथेच थांबवतो हो बाय बाय